बघितली होती त्यांनी, आणि तो म्हणाला की माझी अशी खूप इच्छा आहे, कारण की कॅरेक्टरची बॅकग्राऊंड मराठी मी ऑलरेडी हे केलेली आहे, तर तू जर केलंस तर मला खूप आवडेल. अभिनेता रणबीर कपूरचा ॲनिमल हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. अगदी पहिल्या दिवसापासूनच सिनेमाची तुफान क्रेज पाहायला मिळाली. ॲक्शन, रोमॅन्स आणि डायलॉग्सचा प्रचंड भडीमार असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मात्र चांगलाच आवडतोय. सिनेमात बरीच गाणी आणि सीन्स आहेत, पण मराठी प्रेक्षकांसाठी एक सीन आणि एक गाणं खूपच खास ठरलं, आणि ते म्हणजे अभिनेते उपेंद्र लिपये यांचा सीन आणि त्या सीन मध्ये वाजलेलं गाणं. पण तुम्हाला माहितीये का यासाठी मराठी गाणं आणि मराठी डायलॉग्सच का निवडले गेले? यामागे सुद्धा एक खास कारण आहे. दिग्दर्शक संदीप पांगारेड्डी यांना हे कॅरेक्टर मराठीच ठेवायचं होतं. तर याविषयी बोलताना उपेंद्र लिमये म्हणाले, ते मराठीतल्या सगळ्या ऑडिशन्स तर त्या माझ्याच आहेत. त्याला ॲटिट्यूड त्याला फक्त माहिती होता की म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की नोबडी कॅन टेक हिम फॉर ग्रँटेड, की त्यांनी म्हणजे त्याला ते कळू देत, अरे मी काय जनरल डिलिव्हरी बॉय नाही आहे, मी इथं कशासाठी आलो आहे, तर मी नॉर्मली माणूसच पाठवतो. पण हे एक अत्यंत वेड्यासारखं ब्रीफ माझ्या इंजिनियर्सला कोणी दिलं आहे म्हणून मी आलो आहे, आणि तुम्ही मला हलक्यात घेऊ नका अशा पद्धतीने त्या ॲटिट्यूडचं तर म्हणलं की ते सगळं आपण मराठीत करूया, त्यामुळे त्याला एक हे मिळेल. याचा रायटर तू आहेस मराठी डायलॉग? मराठी म्हणजे ते ॲटिट्यूड ते होते किंवा ते हे डप्प टप्प टप्प जे मी करतो ते काही स्क्रिप्टमध्ये नव्हतं. तोंडाचं खूप छान वाटतं, पण ते मिस केलं होतं, पण ते त्याला विचारून गेलं होतं, आणि त्याच्यामध्ये मागचं एक लॉजिक होतं माझं सिम्पल. हे मी त्याला सांगितलं होतं की अत्यंत सिरियस माणूस जेव्हा अशी काहीतरी एक नक्कल करून दाखवतो चिडून, तेव्हा बघताना ते खूप कॉमेडी वाटतं. आणि मी अगदी माझ्या वडिलांचं उदाहरण दिलं होतं, ते अत्यंत डिसिप्लिन्ड आणि असे घाबरायचे सगळे, आणि ते खूप चिडले ना की आम्ही कसे वेड्यासारखे वागले म्हणून एक असे ते तोंड करून तसं दाखवायचे. तेव्हा मला कितीही ते गंभीर आणि घाबरायचो सिरियस असले ते, तरी ते त्यांचं ते जेस्चर बघून हसायला यायचं. तर मी संदीपला ते उदाहरण दिलं होतं, म्हटलं आपण ते तसं करून बघूया, आणि म्हणून मी तिथे एक ॲडिशन तो म्हणलं, त्याला ते प्रचंड आवडलं. तसेच सिनेमागृहांमध्ये उपेंद्र यांच्या एंट्रीला प्रचंड टाळ्या शिट्ट्या पडताना दिसतायत, तर प्रेक्षकांना हा सीन सुद्धा चांगलाच आवडतोय. 10 दिवसात सिनेमानं 400 कोटींहून अधिक गल्ला जमवलाय. काही प्रमाणात सिनेमावर टीका होत असली तरीही सध्या तरी सिनेमा हाऊसफुल सुरू आहे. तेव्हा तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला, तसेच या सीनविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी.